आषाढ़ी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिनांक 17 ते 25 जुलै या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे। संचारबंदीमुळे व्यापारी नागरिकांना मोठा त्रास होणार असल्याने ती कमी करून 3 दिवस करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व्यापारी नागरिकांनी केली होती। यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला संचारबंदी कमी करण्याबाबत 2 दिवसात निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते, मात्र 3 दिवस उलटले तरी प्रशासनाने कोणताही निर्णय न घेता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे। संचारबंदीबाबत व्यापारी नागरिकात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून व्यापारी नागरिक मजूर कामगार अडचणीत सापडले आहेत। आषाढी यात्रा कालावधीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते, याचा फायदा अनेकांना होतो, मात्र यंदा प्रशासनाने यात्रा रद्द केली असून भाविक पंढरपुरात येऊ नयेत म्हणून 3-स्तरीय पोलीस बंदोबस्त व दिनांक 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी लागू केली आहे। सलग 9 दिवसांची संचारबंदी असल्याने व्यापारी नागरिक कामगार मजूर यांचे हाल होणार आहेत। संचारबंदी 9 दिवसाऐवजी 3 दिवस करावी अशी मागणी आमदार समाधान अवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती। आषाढी यात्रा नियोजन बैठकीसाठी पालकमंत्री दिनांक 9 जुलै रोजी पंढरपुरात आले असता पुन्हा आमदार समाधान अवताडे, आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, व्यापारी महासंघ नागरिकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे संचारबंदी कमी करून ती 3 दिवसाची करावी अशी मागणी केली होती। तेव्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला 2 दिवसात संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदेश देऊन 3 दिवस उलटले, मात्र प्रशासनाने संचारबंदीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही। दत्तात्रय भरणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे। वास्तविक पाहता संचारबंदीबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे निर्णय घेऊ शकतात, मात्र त्यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने व्यापारी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पसरली असून कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे। यात्रा कालावधीत संचारबंदीमुळे नागरिकांना घरातच बसावे लागणार असून परगावाहून आलेल्या भाविकांना प्रशासन पायघड्या घालणार आहे। तरी प्रशासनाने संचारबंदीबाबत लवकरच निर्णय जाहीर करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे।